माझ्या पत्नीची आणि माझी अगदी अमिताभ बच्चन आणि जया बहादुरीसारखी जोडी होती. तिने मला अडचणीमध्ये खूप जीव लावला. आम्ही जीवनामध्ये कधीही एकमेकांशी भांडलो नाही. गेल्या 10 वर्षांपासून आपल्या आजारी पत्नीची अविरतपणे सेवा करणाऱ्या पतीची ही कहाणी. नवरा बायकोचं नातं हे एक असं नातं आहे ज्यामध्ये दोन लोक आयुष्यभरासाठी एकमेकांशी नातं जोडतात. प्रेमाने जोडलेल्या या नात्यामध्ये सुखाच्या क्षणांसोबतच दुःखाचे प्रसंग हे आलेच. मात्र या जोडप्याकडे पाहून यांच्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःख जास्त वाटायला आले आहे असे वाटेल. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या जोडीदाराचा आधार बनणं हेच खरं प्रेम असा आदर्श या जोडप्यानं घालून दिला आहे. सकाळी उठल्यानंतर पहिले बाप म्हणजे मीनाजीला पहिले लग्न करायला लावायची, नंतर तिला उचलून खुर्चीवर बसवायचं. खुर्चीवर बसवल्यानंतर तिचं मग घर वगैरे आवरून घ्यायचं. घर आवरल्यानंतर मग तिला चहा वगैरे पाजणं, गोळ्या खवरणं, चहा पाजणं. नंतर तो सकाळी आम्ही नाश्ता करत नाही, दुपारी जेवण करत नाही, संध्याकाळी एक टाइम करणं. आहार आमचा हा कंट्रोलमध्येच घ्यावा होतो आम्हाला. संध्याकाळी एक टाइम आम्ही जेवण करतो आणि जे असं तसं काही असं हे नाही असं तुझं की हेच खायला पाहिजे किंवा तेच असं व्हेज नॉन व्हेज सगळ्या गोष्टी चालतात तिला, तसं काही नाही. पण खाणं आमचं अगदी लिमिटेड मध्ये. नेवासा फाटा येथील रणजित परदेशी हे मुळा पाटबंधारे विभागामध्ये चालक म्हणून नोकरीस होते. नोकरी करून ते सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा विवाह सन 1979 मध्ये झाला. त्यांना 3 मुली असून त्यांची देखील लग्न झाली आहेत आणि त्यांना 5 नातू देखील आहेत. मुलींच्या लग्नानंतर 2012 मध्ये मीना परदेशी यांचे ब्रेन ऑपरेशन झाले. त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असून गुडघे कामातून गेले आहेत. त्यामुळे आपल्या पत्नीला दररोज अंघोळ घालणे, स्वयंपाक करणे, तिला वेळेवर गोळ्या औषध देणे, तिला जेवू घालणे, एवढेच काय तर तिला गाऊन झोपी देखील लावणे असाच रोजचा दिनक्रम रणजित यांचा असतो. गेल्या 10 वर्षांपासून न थकता आपल्या आजारी पत्नीची सेवा ते करत आहेत. रणजित यांचे आपल्या पत्नीवरील प्रेम पाहून सर्वजणच आवाक होतात. हल्लीच्या युगामध्ये पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितेंच्या अनेक घटना आपण पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र परदेशी यांचे त्यांच्या पत्नीवरील प्रेम बघून अनेकांना आनंदाश्रू येतात. परदेशी सांगतात की मला वाचनाची प्रचंड आवड आहे. माझ्या पत्नीची आणि माझी अगदी अमिताभ बच्चन आणि जया बहादुरीसारखी जोडी होती. तिने मला अडचणीमध्ये खूप जीव लावला. आम्ही जीवनामध्ये कधीही एकमेकांशी भांडलो नाही. आम्हाला 3 मुली असून त्यांची लग्न देखील आम्ही लावून दिली आहेत. पत्नी आजारी असल्यामुळे माझ्या नशिबी आलेल्या दुःखाचा मी आनंदाने स्वीकार करत असून असे दुःख इतरांच्या नशिबी नको एवढीच प्रार्थना देवाला करत असल्याचे रणजित सिंह परदेशी यांनी सांगत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दुपारी चहावर घेतल्यानंतर दुपारी नंतर मग तिला आंघोळ बाथरूम मध्ये घेऊन जायचं व्हीलचेअर वर. मग तिला खाली पेपर टाकून तिला ऑन म्हणजे बाथरूम मध्ये खाली झोपायचं. टॉयलेट बाथरूम झाल्यानंतर आंघोळ घातल्यानंतर तिला गंध गंध पावडर करायचा, कपडे फ्रेश घालायचे, कपडे धुवायचे, नंतर तिला गंध पावडर करून तिला भांगोर पाडून व्यवस्थित ठेवायचं. नंतर मग परत फ्रेश झाल्यानंतर थोडस बाहेर येऊन बसायचं, गप्पा मारायचे. नंतर संध्याकाळी तीन चार स्वयंपाक करायला लागतो मी. 5 वाजेपर्यंत साधारण स्वयंपाक होतो माझा. मग तो मी म्हणजे भात केला, थोडस भाजी केली, थोडं हलका हलका जास्त तिकड चालत नाही काही नाही तिला. त्यामुळं जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7:30-8:30 तिला जीव गोळ्या घालायचा, जीव घालायचं. नंतर ऑन परत व्हीलचेअरवरून याच्यावर ठेवायचं, बेडवर टाकायचं, लग्न करायला लावायची. नंतर तिला झोपवायचं, नंतर हॅगीज वगैरे काय घालायचं ते घालायचं आणि नंतर मग तिला आतून टाकून झोपू लावायचं. नंतर मग आपलं माझं आतून टाकायचं, जेवण करायचं, नंतर मग झोपून जायचं. असा माझा डेलीचा प्रॉब्लेम असतो.